दीनांचा कई बारी तुझा कृपेची ने आज छाया नको अंत पाहू नको दूर राहू भाव पाव आता देवराया तुझ विघ्नहारी दीनांचा कई बारी तुझा कृपेची ने आज छाया नको अंत पाहू नको दूर राहू भाव पाव आता देवराया ओ जळी स्थळी मी पाषाणी हाता वाठा मुकुणाचा कुणी म्हणे या केवळ बाता सारा खेळ मनाचा हो जळी स्थळी मी पाषाणी हाता वाठा मुकुणाचा कुणी म्हणे या केवळ बाता सारा खेळ मनाचा मलाच पडला प्रश्न नेमका कसा सोडवू गुंता देव जरी मी देवा शपथ मला लागली चिंता जय जय राम कृष्ण हरी राधे श्याम अभी मुझे श्लोक सर से मिलना है तुरंत होता सुबह 6 बजे निकल गए कहां पर अपने मुलू आपल्याला मुंबईला जायची गरज नाही श्लोक स्वतः हरिपूरला येतोय म्हणजे आपलं काम होणार वाह गावात पोहोचलो आपण कळस दिसतोय देवळाचा गावात एक सुसज्ज हॉस्पिटल नाहीये इथे कळसावर कळस बांधतात लोखंड गरम आहे तोपर्यंतच आपल्याला घाव घालावा लागेल काहीतरी विपरीत होण्याआधी भेटा मला श्लोक सर अगं बाई फुलच राहिली चला का फुलं घेऊन येतेस का ग हो तीच आणते हो का अग शाला का पाण्याचा तांब्या घेऊन ये हो आलेच किनार चल चल कसली भारी आहे ना नवीनच दिसते लो थांब हे घेते बुट बुट कस होणार रे अरे इकडे कसा आहेस तू बरा मस्त नाहीयेस हा आहे ना आहे ना आधी औक्षण करूया का आई अगं ओवाळ माझ्यासाठी काकू मला पण राम लक्ष्मणाची जोडी आहे बाबा तुला पण ओवाळणार हा म्हणजे बघ रे वाह
श्लोक श्लोक अरे काय करतोय श्लोक 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 अरे अरे ढळून इमान लागू नये डाग दिल्या सबुदाला जाग जी आयुष्यमान भव आयुष्यमान भव काय रे किती वाढलास जेवणाकडे नीट लक्ष देत नाहीस का काय काकू म्हणजे काय एकदम ना उलटच बोलताय तू हा वाढला बिळला का नाही मस्त जाड जूड झालेला आहे तरी मी त्याला किती दिवसापासून सांगतोय जरा माझ्यासारखा स्लिम ट्रिम हो हा कॉफी भाऊजी तुमच्यासाठी बाटलीचं पाणी बाटलीतलं पाणी मिनरल वॉटर का मी गावातल्या नळाला पाणी यायचं बंद झालंय का नाही तसं नाही पण मुंबईला यांना मिनरल वॉटरची सवय असेल ना म्हणून वहिनी घरचंच पाणी पितो मी वहिनी शेवटी घर ते घर घरचं समाधान वेगळंच असतो असं कसं भाऊजींचं घर किती मोठं आहे मुंबईला हो की नाही आई नाही म्हणजे अजून आपण बघितलं नाहीये पण मी ऐकलंय आणि ओम तुला माहितीये का सगळ्या घरात एसी आहे हो की नाही भाऊजी ऑफिस मध्ये खूप कॉम्प्युटर्स आहेत हो ना काका हो आणि तुला एक गंमत सांगू मी ना आता मुंबईला घेऊन जाणार सगळ्यांना पाणी देतेस ना कॉफी प्यायचे थांबलेत आलेच श्लोक प्रवासात ना आलाय सांगोळ करून घे तोवर गरम गरम पोहे करते मी ते खा आणि मग निघायला लागेलच आपल्याला आणि आजच्या जेवणात उकडीचे मोदक आहेत बर का काकू मी 21 मोदक खाणार आहे बर का 21 मला 27-28 चालतील बर हो का 27-28 मोदक खा पण हे एक एक प्रॉब्लेम आहे म्हणजे आता सत्काराच्या ठिकाणी हात जरा आखडता घ्यायला लागणार कारण तिकडे पण असेल ना थोडं चहा पाणी अरे हो मारुतराव मगाशीच सांगून गेले तिकडे अगदी सगळी जय्यत तयारी झाली अर्ध्या तासांनी देवळात पोचा असं मला ते म्हणाले देवळात अरे देवळात म्हणजे काय अरे तुझा सत्कार देवळातच तर ठेवलाय त्यांनी ज्या देवापायी आणि देवळापायी माझ्या आयुष्यात मी फक्त अडचणी पाहिल्यात त्या देवळात तुम्ही सत्कार ठेवलात माझा अरे मित्रा जे मी केलंच नाही त्याचं खापर माझ्या डोक्यावर का पडतात लोक व्हॉट खापर बाळा अशी सर्दोपट कन्क्लुजन काढायची नसतात खूप पीळ खूप धागे खूप छटा असतात मी जे करतो त्या आर यू मॅड वेडा आहेस का तू असं होतं मी बोलायला लागलो की काही कळलं नाही दिग्विजयला कळेल कळेल देवळात जर सत्कार होणार असेल तर मी कार्यक्रमाला येणार नाही शब्द दिलायस आणि नाही जाणार म्हणजे
पुजारी मी त्या देवळाचा आणि तू देवळात जाणार नाही म्हणतोस. इथेच तर गडबड आहे ना, इथेच गडबड आहे. सगळी तर्क बुद्धी, विचार शक्ती, सतसत विवेक बुद्धी आपण त्या देवाच्या पायावरती गहाण टाकतो. इथेच प्रॉब्लेम. लहानपणापासून हेच पाहत आलोय मी. आजोबांना बरं नव्हतं, आपण काय केलं? त्यांना हॉस्पिटलमध्ये नाही नेलं, देवाच्या पायावरती घातलं. झालं काय? गेले ते. माझ्या ऍडमिशनच्या बाबतीत हेच झालं. हुकली संधी माझी. काय वाईट झालंय तुझं? इंजिनियर होऊन जे यश मिळवलं नसतंस त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक यश मिळवलंयस. ते कोणामुळे? अरे त्याच्याच कृपेमुळे ना. त्याच्या सगळ्या योजना असतात, आपल्याला फक्त कळत नाही इतकंच. करता करवी तर तोच आहे. जे काही घडतं ते फक्त त्याच्या आणि त्याच्या इच्छेनुसार आणि आपल्या भल्यासाठी. तो जो बसलाय ना देवळात, त्यानेच दिलंय सगळं. जन्म, श्वास आणि यश सुद्धा. नाही, मुळीच नाही. जन्म आणि श्वास मला तुम्ही दिलाय आणि माझं यश मला माझ्या मेहनतीच्या बळावर मिळालंय. आणि यात आर्ग्युमेंट असूच शकत नाही. अहो, नका ना वाद वाढवू आता. आणि तू तरी काय रे, आल्या आल्या काय वाद घालतोस? आई, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की देव आणि देऊळ या सगळ्या गोष्टींविषयी माझी काय मत आहे. त्रास होतो मला त्याचा. मग सारखं काय देवळात जा, देवळात जा, देवळात जा. देवळामध्ये समारंभ घेण्याचा निर्णय माझा नाहीये आणि निमंत्रण स्वीकारण्याचा निर्णयही माझा नाहीये. ठीक आहे, मी आंघोळीला जातो. देवळात सत्कार करायचा निर्णय हा गौरवनी परस्पर घेतलाय, मला विचारलं नव्हतं. मंडळी तिकडे वाट बघत असतील. मंत्र्याने हानी स्वीकारले, जाब आम्हाला विचारतील. काय उत्तर द्यायचे ते विचारा तुमच्या चिरंजीवाना. आवडतात तसे बटाटे घालून केलेत पोहे घे. आई, अगं असं कसं तुम्ही त्या मंदिरात ठेवू शकता कार्यक्रम सत्काराचा? एकतर मला सत्कार या गोष्टीविषयी चिड आहे, त्यात तू देवळात. आणि तुला माहिती, मला हे असले प्रकार आवडत नाही. मग तू का परवानगी दिली? हे बघ श्लोक, गावात एवढी दुसरी मोठी जागा आहे का कुठे? हा नाही, एक मंगल कार्यालय आहे पण ते ऑलरेडी बुक होतं ना. एक छोटासा हॉल आम्ही बघितला होता पण त्याचं काय झालं, त्याचं दार दक्षिणेला आहे ना म्हणून मीच नको म्हणून सांगितलं. हे बघ, पण तू एवढा का प्रॉब्लेम क्रिएट करतोयस? तू देवळात जात नाहीयेस असं समज ना. म्हणजे काकू बरोबर बोलतोय ना मी? म्हणजे तू काय, तू देवळात जातोयस असं समजूच नकोस. तू तुझ्या सत्काराच्या ठिकाणी हॉलवर जातोय असं समज. काय म्हणजे तसाही तुझा देवाच्या अस्तित्वावर विश्वास नाहीच आहे, मग त्यानं काय फरक पडतो? अरे, आता इतक्या प्रेमाने त्यांनी सत्कार ठरवलाय, त्यांचं मन दुखावणारच का? शिवाय दिलेला शब्द मोडत नाही आपण. असं आयत्या वेळेला त्यांना तोंडघशी पाडलंच तर गावात आपलीच शोभा होईल, यांची नाचक्की होईल आणि लोक म्हणतील श्लोकच्या डोक्यात हवा गेलीय. नको ना हट्ट करू, माझ्यासाठी जा. झालं हे असं म्हणलं की मग बोलणंच खुंट. तुला माझा वीक पॉइंट माहिती आहे, मी तुला नाही म्हणू शकत नाही. आई, पण मी तुला आत्ताच सांगतोय, हा असला गैरफायदा मी तुला परत घेऊ देणार नाही. कळलं? आणि जरा हसून दाखव मला. क
का सत्कार असा वाकड्या तोंडाने घेणारेस तू? नाही, सत्कार तर मी हसतमुखाने स्वीकारेल, पण एक आठव, त्या सत्काराच्या भाषणात काय बोलायचं आणि काय नाही ते माझं मी ठरवीन. आपल्यासाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की श्लोकचं भाषण देवळात, तिथे त्याला गाठणं कठीण आहे, खूप गर्दी असणार. मुळात तिथे आसपास असणं हेच धोकादायक आहे. पण देवळाजवळ गेलोच नाही तर काम कसं होणार? जायच, पण वेश बदलून, घोंगडा वगैरे घेऊन, आपल्याला कोणी ओळखणार नाही अशा पद्धतीने. भाई, कार्यक्रमाला 10 मिनिटं असताना श्लोक घरातून निघेल, मग तो देवळात जाईल. साधारण 1 तास तरी कार्यक्रम चालेल, मग तो रेंगाळून घरी जायला निघेल. म्हणजे आपल्या हातात 2 तास आहेत. ग्रेट, या 2 तासातच आपल्याला आपलं काम करायचं आहे. येत आहे लक्षात? तुमच्या ठरलेल्या दिशेनं सरकताय. त्यांची दिशा बदलायची तर तुम्हालाही बदलावं लागेल श्लोक सर, पण तुम्ही तर शांतता. आज आपलं भाग्य मोठं की श्लोक साहेबांसारखा मोठा माणूस आपला सत्कार स्वीकारायला राजी झाला. अहो, ते याच गावचे आहेत, आपलेच आहेत, याच सभा मंडपात बागडलेले आहेत, आपल्या श्रीकृष्णाच्या अंगाखांद्यावर खेळलेले आहेत, त्याच्याच आशीर्वादाने आज एवढे मोठे झालेले आहेत. ते तुम्ही काही सांगू नका. अहो, श्लोक सर नसले म्हणून काय झालं? तुम्ही आज हार्ड डिस्क डिलिव्हरी देणार होतात ना, मग तुम्हाला आज द्यायलाच पाहिजे. अहो, माझी जबाबदारी आहे ती. हे बघा, मी काही ऐकणार नाहीये, तुम्ही पाठवा आज संध्याकाळपर्यंत. हा, आणि काही अडचण आली तर फोन कर. थँक्यू. चंदनाचा एवढा छान सुगंध कुठून येतोय? हाय. हाय, कोण आहात तुम्ही? संकटात सापडलेला एक मित्र. मी तुम्हाला कधीच पाहिलं नाहीये, पण देवा शप्पत, खूप ओळखीचे वाटता तुम्ही. मित्र, या साध्या स्वच्छ मनाच्या मुलीपासून माझ्या अस्तित्वाची जाणीव लपूच शकत नाही. मी कृष्णकांत वैशंपायन, अर्थात क्रिश. म्हणजे माझे सगळे मित्र मला क्रिश म्हणतात, तूही मला क्रिशच म्हणणार की? ओ माय गॉड, नाव कसं कळलं? काय म्हणाले? तुम्हाला माझं नाव कसं कळलं? नाही नाही, त्याआधी. ओ माय गॉड, तीच तर जादू आहे माझी. खरंच? आय मीन, लिहिलं ना मिस गार्गी. काय काम होत? मला श्लोक सरांना भेटायचं जरा अर्जंटली. ओ सॉरी, पण ते आउट ऑफ टाउन आहे, म्हणजे ते हरिपूरला गेलेत त्यांच्या गावी. हो, मला कल्पना आहे. तुम्हाला कसं माहिती? मी बाहेर 2 माणसांना बोलताना ऐकलं, ते हरिपूरला गेलेत ते. नाही, पण मला त्यांच्याशी बोलणं खूप गरजेचं आहे त्यांच्या भल्यासाठी. हा, तुम्ही एक काम करा ना, मला त्यांचा नंबर द्या, मी त्यांच्याशी फोनवर बोलून घेतो. तुमचं एवढं अर्जंट काम असेल तर तुम्ही निवेदिता मॅमना भेटता का? अहो, त्या श्लोक सरांच्या पण बॉस आहेत. ते माहितीये मला. तेही माहितीये. हो, पण त्यांच्याशी बोलण्यात काहीच पॉइंट नाही, मला श्लोक सरांशीच बोलायचंय. नाही नाही, पण असं नंबर कसा देऊ तुम्हाला? म्हणजे अलाउड नाहीये.
अतिशय बरोबर, म्हणजे नियमानुसार देता कामा नाही. हो की नाही? करेक्ट. पण मला द्या, मला एक प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला मला नंबर द्यावासा वाटतोय की नाही? हो 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 नाही वाटतोय ना, मग द्या ना. आणि इथे या, मला श्लोक सरांना एका खूप मोठ्या संकटातून वाचवायचंय. कुणाला सांगू नका. हो का? हा घ्या, तुम्हीच बोला. थँक यू सो मच गार्गी. हो हो ऐका, मला माहिती आहे तुम्ही मला काय सांगणार आहात. की तुम्ही मला नंबर दिला ते कोणाला सांगू नका. हो ना? हे नाही सांगणार, डोंट वरी. कोण माहिती आहे? अरे म्हणजे काय, आपण आता फ्रेंड्स आहोत की नाही? हो. गुड गर्ल, अशीच निर्मळ हसत राहा. थँक यू. क्रिश, नंबर तर मिळाला, अखेरची संधी रोखण्याची.